आगामी 7 जुलाई से दिग्रस नगर पालिका शताब्दी महोत्सव का आगाज होने जा रहा है। शहर के लिए महत्वपूर्ण इस आयोजन में सबसे ज्यादा चर्चा पालिका प्रशासन द्वारा लिया गया पालिका स्कूलों के आधुनिकीकरण के निर्णय और इस नेक काम में आगे आकर मदद करने वाले दानदाताओं की हो रही है। पेश दिग्रस संवाददाता जुबेर खान की यह खास रिपोर्ट। आने वाले 7 जुलाई को दिग्रस नगर पालिका शताब्दी महोत्सव का आयोजन होने जा रहा है, जिसका उद्घाटन पालक मंत्री संजय राठौड़ के हाथों होगा। वहीं बतौर अतिथि इस कार्यक्रम में सांसद संजय देशमुख उपस्थित रहेंगे। जाहिर सी बात है कि नगर पालिका ने अपने स्थापना के 100 साल पूरे कर लिए है। इस मौके पर आयोजित शताब्दी महोत्सव के भव्य आयोजन की चर्चा चल रही है। इस आयोजन में दिग्रस नगर पालिका प्रशासन का एक बेहद काबिले तारीफ निर्णय भी शामिल है, जिसने शहर वासियों का ध्यान आकर्षण किया है। क्या है ये पहल, आइए सुनते हैं मुख्य अधिकारी माधुरी मड़ावी से। नगर पालिकांच्या ज्या शाळा सगळ्या शाळेत 14 शाळा आम्ही डिजिटल स्कूल करतो, त्याच्यामध्ये नर्सरी आम्ही पहिल्यांदा सुरू केली आहे। नर्सरी मध्ये जेवढे काही विद्यार्थी येतात त्यांना सगळ्यांना शिक्षण पूर्णपणे मोफत आहे, म्हणजे त्यांना त्यांचे युनिफॉर्म आणि परत त्यांना मिळणारे पुस्तकं बॅग वगैरे सगळं जे काही असते ते सगळं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना देणार आहोत। आणि पुढच्या वर्षी सेमी इंग्रजी KG1 आणि KG2 दोन्ही सोबत एक कोर्स करणार। आणि ज्या नगरपालिकांच्या आमच्या ज्या शाळा आहेत ते 8वीपर्यंत सेमी इंग्रजी सगळ्या क्लासेसला आम्ही सुरू केलेले आहे। आणि हे सगळं करत असताना आम्ही लोकांना आवाहन केलं होतं, म्हणजे इथे जे माझी आमच्या नगरपालिकेचे माझी जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं की तुम्ही त्यांचं आम्ही स्नेह संमेलन घेतलं आणि त्यांच्याकडून आम्ही चर्चा करून त्यांना म्हटलं की तुम्ही इथे शिकलेले आहे तर तुम्हाला तुमच्या नगरपालिकांच्या शाळांची जी सुधारणा करायची आहे, आम्हाला जी सुधारणा करायची आहे ती नगरपालिका फंडाच्या भरोशावर होऊ शकत नाही, तर तुम्हाला तुमच्याकडनं जेवढं काही देऊ शकत असेल आर्थिक जी काय मदत द्यायची आहे तुम्ही द्या, कारण आम्ही ही शाळा सुधारणा फंडमध्ये प्रत्येक वर्ग हा अतिशय सुंदर, म्हणजे जिथे डागडुजी करायच्या खूप साऱ्या खोल्या आहेत, म्हणजे शौचालय दुरुस्ती करायचे, शाळा डागडुजी करायची आहे, इथे गार्डन करायचे आहे, आम्ही एक लॅब करणार आहे, ते कॉम्प्युटर लॅब प्लस सायन्स लॅब जी सायन्सचे प्रॅक्टिकल्स होतात ते आणि सोबतच LED स्क्रीनसुद्धा आम्ही प्रत्येक क्लासमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे नर्सरीपासून तर सगळ्या मुलांना कम्प्युटर हँडल करता आलं पाहिजे आणि हे ऑडिओ आणि व्हिडिओ असं आम्ही त्यांना ते शिक्षण। बीते कई सालों से दिग्रस नगर पालिका की स्कूलें अनदेखी और लापरवाही की गर्त में डूब रही थी। ऐसे में मुख्याधिकारी पालिका प्रशासन ने इस स्कूलों के व्यापक विकास का न सिर्फ बीड़ा उठाया बल्कि पालिका शिक्षक और कर्मचारियों के साथ मिलकर अथक प्रयासों से दम तोड़ रही स्कूलों में जान फूंक दी है। यही वजह है कि इस पहल से समाज हितैषी लोग भी उत्साह से जुड़कर भरसक मदद का हाथ आगे बढ़ा रहे हैं। माधुरी मड़ावी मॅम यांनी जो दिग्रस नगरपालिका शताब्दी महोत्सव साजरा करण्याचं योजिलं आहे त्यामध्ये स्तुत्य प्रोग्राम आहे। एक म्हणजे त्यामधला पहिला, ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांना LKG मध्ये ॲडमिशन मिळेल फुकट, काहीही पैसे लागणार नाही, शूज मोजे कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, फक्त मुलांना आणायचं, ती शाळा असेल सेमी इंग्लिश। आज असणार आहे ती नर्सरी, पुढच्या वर्षी LKG आणि LKG 2 होईल आणि पहिली ते 8वीपर्यंत सेमी इंग्लिश मुलांना सुरू होणार आहे या स्तुत्य उपक्रमामधून आणि 8वी 9वी 10वीला ऑलरेडी आहेच, ह्याच्यानंतर पुढील काळातही हा स्तुत्य उपक्रम चालू राहणार आहे। म्हणून मडावी मॅमने एक शब्द मला टाकला आणि माझ्या परीने मी 51,000 मानधन या प्रोजेक्टसाठी देत आहे। धन्यवाद, पुढील उपक्रमास माझ्या लाख लाख शुभेच्छा, मनोहर दाभाडे। शहर के आम और खास लोग भी न सिर्फ इस पहल की सराहना कर रहे हैं बल्कि अपने सामाजिक दायित्व को निभाते हुए इस पवित्र कार्य में कोई पालिका की स्कूल की कक्षाओं को गोद ले रहा है तो कोई आर्थिक मदद उपलब्ध करा रहा है। भारत पाटील ज्या प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी शाळा क्रमांक 1 नर्सरीचा पूर्ण क्लास त्यांनी अतिशय चांगला करून दिला, म्हणजे मोठ्या खिडक्या झाल्या आहेत बनवलेल्या, चांगल्या फ्लोरिंग करून दिलं आणि चांगल्या टाईल्सनी करून दिलं। तसेच मंगेश दुग्धलवार आहेत त्यांनी शाळा क्रमांक 7 मध्ये एक नर्सरीचं एक वर्ग आम्हाला तयार करून दिली,
तसेच ॲडव्होकेट साजिद वर्षाने यांनी सुद्धा एक मराठी शाळेच्या कन्याशाळा आम्ही त्यांचं त्या शाळेचं नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ठेवलेलं आहे. त्या शाळेची एक रूम सुद्धा त्यांनी पण नर्सरीची एक चांगली अत्याधुनिक ती आम्हाला त्यांनी करून दिलेली आहे आणि आजपर्यंत लोकांकडून आम्हाला 1,69,000 रुपये आम्हाला देणगी मिळाली. तर मला अजूनही लोक सगळ्या जनतेला आवाहन करायचं की ही जी शाळा आहे या सगळ्या शाळांमध्ये गरीब तुमचीच मुलं इथे शिकणार आहेत आणि त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे म्हणून प्रत्येकाने यथायोग्य जे काही आर्थिक मदत करता येईल किंवा जी काही मदत करता येईल ती मदत करावी. कहते हैं देश और समाज के उज्जवल भविष्य का रास्ता स्कूलों से होकर गुजरता है. ऐसे में ये कहना गलत नहीं होगा कि दिग्रस शहर में जारी पालिका स्कूलों के आधुनिक विकास की असरदार पहल एक बेहतर भविष्य का संकेत दे रही है. NBCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट.